अमरावतीचे महापौर चेतन गावंडे यांनी पदभार सांभाळताच वॉक अँड टॉक या अनोख्या उपक्रमाचं आयोजन केलं. अमरावतीच्या विविध भागात जाऊन त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. सोमवारी आशिया खंडातील सगळ्यात मोठा असलेल्या नामवंत श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ येथून त्यांनी सुरुवात केली. महापौर चेतन गावंडे यांनी ज्येष्ठ नागरिक, तरुण पिढी, युवा वर्ग अशा अनेक लोकांकडून समस्या जाणून घेतल्या. पाण्याची समस्याही त्यांनी जाणून घेतली व या समस्या पूर्ण करण्याचं आश्वासन सुद्धा त्यांनी जनतेला दिलं. अमरावती महानगरपालिकेचा महापूर झाल्यानंतर जनतेसोबत थेट संवाद साधण्याच्या दृष्टीने मी आजपासून वॉक अँड टॉक विथ मेयर हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता. महाराष्ट्राचंच नव्हे तर विदर्भ जगातलं सर्वात मोठं हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ जे व्यायाम क्षेत्रामध्ये आणि इतर सर्व क्षेत्रामध्ये नावाजलेला आहे या ठिकाणी सकाळी फिरायला येणाऱ्या सर्व नागरिकांसोबत संवाद साधला. या संवादामध्ये साफसफाईच्या संदर्भात, बगीचाच्या संदर्भात, बांधकामाच्या संदर्भात सूचना आल्या. काही सूचना महानगरपालिकेच्या विकासात्मक सुद्धा आलेल्या आहे, त्याची नोंद आम्ही घेतली आणि येणाऱ्या काळामध्ये त्यावर आम्ही काम करू. आणि त्यानंतर सुद्धा मी वेळोवेळी जनतेसोबत थेट संवाद साधणार. महापौर चेतन गावंडे यांच्या या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे. महापौर पदावर विराजमान होतात चेतन गावंडे यांनी जो उपक्रम राबवला त्याबद्दल नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण असून आता आपल्या समस्या सोडवल्या जातील असा विश्वास त्यांना वाटतो आहे. राहुल टेकाडे, विदर्भ न्यूज, अमरावती.